नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझा मेनू या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी आणि गोड पाणी, तेही अगदी 15 मिनिटमध्ये तयार होणारं। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही फक्त मी ज्या स्टेप्स सांगते किंवा अगोदर काय करायचं ते बघा, त्याच्याने खूपच लवकर बनून रेडी होईल। आणि जर त्यापैकी एखादं साहित्य अवेलेबल नसेल तर इट्स ओके, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, त्याची टेस्ट अजिबात बदलणार नाही आहे। तर आज मी पुरी आणि शेव बाहेरून मागवली आहे, फक्त पाणी घरी बनवणार आहे, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर चिंच ठेवायची आहे शिजण्यासाठी। तर इथे मी चिंच 1 तासापूर्वी भिजत टाकलेली होती पाण्यामध्ये, तर ती कमी गॅसवर शिजवायची आहे। गॅस ऑन करायचा आहे आणि हळूहळू त्याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत ती सॉफ्ट नाही होत तोपर्यंत। आता ते होतं आहे तोपर्यंत इथे घ्यायचं आहे आपल्याला तिखट पाणी बनवण्यासाठी 1 वाटी पुदिना, त्याच्यानंतर 12 ते 15 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा घेतला आहे आणि सेम वाटीने मोजून मी 2 कप घेतली आहे कोथिंबीर। तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, आलं आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत पुदिना आणि कोथिंबीर। तर याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इथे पुदिना आपल्याला ॲड करायचा आहे। ॲक्च्युली मी छोटं भांडं घेतलं, तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल व्यवस्थित चालणारं किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक होत असेल तर तुम्ही सगळं ॲट अ टाईम टाकून त्याला बारीक पेस्ट करून घेऊ शकता। तर माझ्याकडे मोठं भांडं माझं खराब झालं आहे त्याच्यामुळे मी छोटंच वापरते आहे। तर इथेही तुमचा टाइम वाचेल मोठ्या भांड्यात घेतल्यामुळे, ॲट अ टाइम पेस्ट व्यवस्थित लवकर रेडी होईल। तर अशा पद्धतीने आपली इथे पेस्ट रेडी आहे। तर याला आपण गाळून घेणार आहोत अगोदर। तर तुम्ही अगोदर पाणी ॲड करून नंतर गाळला तरी चालेल चाळणीनं, किंवा अगोदर आपण त्याला गाळून घेऊया आणि नंतर पाणी ॲड करूया, असं दोन्ही पद्धतीने केलं तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। तर अगोदर मी ते गाळून घेती आहे आणि जाडसर जे वरती राहील ते मी पुन्हा एकदा वाटून आणि पुन्हा गाळून घेईल। बघा इथे मी पेस्ट पूर्ण व्यवस्थित गाळून घेतलेली आहे पण जाडसर भाग त्याचा वरतीच राहिलेला आहे। तर मी हे लगेचच नाही फेकणार आहे, मी याला मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा वापस त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकून याला व्यवस्थित बारीक करून घेते या पेस्टला आणि एकदा चाळणीने गाळून जो काही रस त्याच्यामधला निघेल तर तो आपण पुन्हा काढून घेऊया।
तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 बॉटल पाणी. तर माझी 1 बॉटल आहे 750 ml, म्हणजे 750 ml. तर असे 2 बॉटल पाणी मी याच्यात ॲड करणार आहेत. आता पाण्याचा रंग जरा गडद दिसतो, पण जेव्हा आपण त्याच्यात लिंबू टाकलं की त्याचा कलर चेंज होईल. तर इथे मी टाकते हे 1 चमचा आणि थोडंसं वरती टाकते आहे काळं मीठ. त्याच्यानंतर मी टाकते हे 1 चमचा आपलं नॉर्मल जे घरात वापरणारं मीठ आहे ते टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इथं टाकते आहे 2.5 लिंबू घेतला आहे, माझे मीडियम साईजचे आहे. जर तुमचे मोठ्या साईजचे असेल तर तुम्ही फक्त 2 टाका, इनफ आहे तेवढं. तर याला एकदा मिक्स करून घेते. बघा पाण्याचा कलर चेंज झाला, अगोदर गडद होता आणि आता थोडासा लाईट झाला आहे. तर याला व्यवस्थित मीठ विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी मेथड आहे, खूप कमी वेळात बनते, खूप जास्त मेहनत पण नाही लागत आहे. साईड बाय साईड आपलं गोड पाणी बनवण्यासाठी चिंच पण शिजते आहे. तर याच्यामध्ये टाकायचं आहे 1/2 चमचा जलजीरा पावडर. जर तुम्हाला त्याची टेस्ट आणखी आवडत असेल तर तुम्ही पूर्ण 1 चमचा टाकला तरीही चालेल. तर आता अशा पद्धतीने आपलं तिखट पाणी रेडी आहे. तर आपण हे ठेवूया फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी. एकदा मी पाणी टेस्ट करून बघते, जर मीठ वगैरे कमी असेल तर आपण आत्ताच ॲड करूया. तर पाणी एकदम व्यवस्थित आहे, काहीही कमी नाही आहे. आता मी हे ठेवते आहे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी. चिंच जी आपण शिजण्यासाठी ठेवलेली होती तीही आता व्यवस्थित एकदम सॉफ्ट झालेली आहे, आपण इझिली त्याचा पल्प काढू शकतो. तर आता गॅस बंद करायची आहे आणि आपण भांडं खाली उतरवून घ्यायचं आहे गॅसवरून. आणि पळीच्या साह्याने मी त्याचा पल्प बाजूला करायचा प्रयत्न करते. गरम आहे, थंड होईपर्यंत जास्त वेळ जाईल, त्याच्यामुळे मी गरम गरमच त्याला मॅश करते आहे. आणि एकदा हे व्यवस्थित मॅश झालं की आपण चाळणीच्या साह्याने गाळून घेऊया. म्हणजे त्याचं जे एखादी बी वगैरे राहिली असेल किंवा त्याचे देठ असतात तर ते निघून जाईल, साईडला होईल आणि एकदम छान स्मूथ अशी एकसारखी प्युरी आपल्याला भेटेल. आता चिंच बऱ्यापैकी गरम आहे, त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून आणि मग याला गाळून घेतलं तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्याचा व्यवस्थित सगळा पल्प बाजूला करायचा आहे. इथे आपण 1 वाटी चिंच घेतलेली होती, तर त्याच हिशोबाने आपण पुढे गूळ ॲड करणार आहोत आणि साखर ॲड करणार आहोत. तर हे लक्षात ठेवायचं, जेवढी आपण चिंच घेतली त्याच हिशोबाने आपल्याला बाकीचे साहित्य ॲड करायचे आहेत. तर इथे मी अगोदर याचा सगळा पल्प काढून घेतला आहे बघा. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 कप गूळ. तर चिंचही मी 1 कप घेतलेली होती. आता साखर घेतली आहे त्याच वाटीने मोजून 1/2 वाटी. तर याला ठेवायचं आहे गॅसवर शिजण्यासाठी. शिजण्यासाठी इन द सेन्स चिंच ऑलरेडी आपलेली शिजलेलीच आहे, पण गूळ आणि साखर त्याच्यात मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्याला गॅसवर शिजवावं लागतं. तर इथे मी गॅस ऑन केली आहे आणि त्याच्यामध्ये पाणीही एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे, कारण की मी हे पाणी लगेचच वापरणार आहे झाल्यावर. स्टोअर नाही करायचं आहे. जर तुम्हाला पाणी स्टोअर करायचं असेल तर गोड पाणी जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. जेवढा पल्प निघेल त्याच्यामध्येच साखर आणि गूळ टाकून तुम्हाला शिजवायचं आहे. तर बघा हे साखर आणि मीठ इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला आता आपण टाकणार आहोत मसाले. तर मसाले म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगते. तर पाण्याची कन्सिस्टन्सी आता सध्या अशी आहे, पण जेव्हा ते थंड. लाल मिर्च पावडर घेतली आहे 1/2 चमचा, 1 चमचा काळं मीठ घेतलं आहे, 1/2 चमचा गरम मसाला, काळी मिरी पावडर घेतली 1/2 चमचा, 1/2 चमचा मीठ, सुंठ घेतली आहे 1/2 चमचा. तर हे सगळे मसाले आपल्याला टाकायचं आहे आपल्या गोड चटणीमध्ये. तर हे सगळे टाकले, त्याच्यानंतर मी जिरे भाजून ठेवलेले होते आणि त्याची पावडर आहे तर ती टाकणार आहे मी जवळजवळ 1/2 चमचा. हे सगळे मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे एकदा आणि त्याला कमी गॅसवर 4 ते 5 मिनटं होऊ द्यायचं. मस्त सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर चटणीमध्ये उतरेल आणि जेव्हा आपण खायला घेऊ तर एकदमच छान टेस्ट येईल त्याचीवाली. आता ही सगळी तयारी करत असतानाच मी दुसऱ्या गॅसवर बटाटेही उकडण्यासाठी ठेवून दिलेले होते. तर माझे बटाटेही उकडून रेडी आहे.
इथे 4 ते 5 मिनिट होऊन गेली आहे। आपली चटणी एकदम छान बनून रेडी आहे, छान वासही येतो आहे त्याच्यामधून। हे बघा कलरही खूप छान आला आहे त्याचा। आता गॅस बंद करायची आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही आलो आहे आता नाशिक रोडच्या घरी। तयारी झाली आहे सगळी, पुऱ्या आहे रेडी, तिखट पाणी रेडी आहे, त्याच्यात मी बुंदी टाकली आहे नंतर, त्याच्यानंतर आपलं गोड पाणी रेडी आहे, त्याच्यानंतर मी कांदा कापून घेतला, नायलॉनची शेव घेतलेली आहे आणि बटाटा, बटाटा मी उकडून त्याच्यामध्ये मीठ, थोडा चाट मसाला, लाल मिर्च पावडर आणि एकदम थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर कापून टाकलेली आहे। तर अशा प्रकारे आपला बटाटा पण मॅश करून रेडी आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवा।